नमस्कार मित्रांनो, मी आहे किरण सूर्यवंशी. स्वागत आहे तुमचं स्टडी पॉइंट या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण दशांश पूर्णांकांचा भागाकार शिकणार आहोत. चला मित्रांनो, तर प्रश्न क्रमांक एक. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला गणित दिसत असणार. 0.45 / 0.0009 आहे. ठीक आहे, तर याला सोडवायचं कसं? बरेच विद्यार्थ्यांना अडचण येत असते. तर बघा, मी तुम्हाला एक व्यवस्थित इथे ट्रिक सांगतो, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला जे अंक दिसत आहेत मग 4, 5 आणि खाली भागिले 9 आहेत. तर एवढेच लिहायचं आहे, त्यांनाच भाग द्यायचा आहे. नंतरची स्टेप मी तुम्हाला पुढे सांगतो, ठीक आहे सर? तर चला आपण लिहूया. बघा, मला वरती 45 दिसतोय. 45 मी जसेच्या तसा लिहिला, भागिले खाली किती 9 आहेत. 9 मी जसेच्या तसे लिहितो. आता 9 मी 45 ला भाग देणार. बघा, 9 × 9 = 9, 5 = 45. तर आपलं उत्तर काय आलं मित्रांनो? 5 आलं. तर बघा, आता या ठिकाणी आपण आता पॉइंटचा विचार करूया. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो 0 पॉइंटच्या या अलीकडे, ठीक आहे, किती अंक आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत. तर बघा, या ठिकाणी 1 आणि 2 अंक आहेत, ते मी इथे लिहितो. खाली पॉइंटच्या अलीकडे किती अंक आहेत? बघा, पॉइंटच्या अलीकडे 1, 2, 3 आणि 4. बघा, 4 मी इथे लिहितो. आता आपल्याला काय करायचं, 4 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे? तर 4 आणि 2 मध्ये 2 चा फरक आहे. ठीक आहे मित्रांनो, खालची संख्या मोठी असणार तर आपल्याला या साईडला सरकायचंय, आणि जर वरची मोठी संख्या असणार तर आपल्याला या साईडला सरकायचं असणार. ठीक आहे, कुठून? तर ह्या आलेल्या उत्तरापासून. ठीक आहे, तेवढे घर आपल्याला सरकावे लागतील. तर आता बघा, खालची संख्या मोठी त्यामुळे आपल्याला या साईडला सरकावं लागेल. तर किती सरकावं लागेल? तर बघा, 2 घर. ठीक आहे, कारण की 4 आणि 2 मध्ये 2 चा फरक आहे. 2 घर आपण या साईडला सरकणार. तर बघा, इथे पॉइंट असतो 5 या साईडला. तर आपण हा 1 घर सरकलो आणि हा 2 घर सरकलो. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय आलं? 5 उत्तर आलं. तर हेच आपलं फायनली उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो, समजले किती? बघा, सोप्या पद्धतीने आपण सोडवलं. बघा, आता प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. प्रश्न दुसरा आपण ह्या पद्धतीने लिहून घेऊया. ठीक आहे, तर बघा, चला मी लिहितो 0.0048 / 1.2. तर बरोबर किती? अगोदर आपल्याला काय करायचंय? फक्त अंक लिहून घ्यायचं आणि भाग द्यायचंय. बघा, वरती किती आहे? 48. खाली किती आहेत? 12. ठीक आहे, तर 12 चा 48 पर्यंत म्हणा. बारीक 12 × 2 = 36 / 4 = 48. तर 12 × 48 लिहिलो, आपलं उत्तर काय आलं? 4 आलं. ते 4 इथे लिहिणार. आता आपल्याला पॉइंटचा विचार करायचा आहे. वरती बघा, पॉइंटच्या अलीकडे 4 घर आहेत, 4 इथे लिहिणार. इथे 1 घर आहे, 1 इथे लिहिणार. दोघांमधला फरक किती आहे? 4 आणि 1 तर 3 चा फरक आहे. ठीक आहे मित्रांनो, आणि संख्या कोणती मोठी? तर वरची संख्या मोठी. ठीक आहे, तर वरची संख्या आपल्याला आता ह्या साईडला सरकावं लागेल, म्हणजे उत्तराच्या इकडे आपल्याला 4 घर सरकावं लागतील. तर किती? 3 घर सरकावं लागतील, कारण की यांच्यातला फरक हा 3 आहे. तर बघा, इकडे मी 3 घर सरकतो. बघा, इथे पॉइंट असतो, म्हणजे हा 1 घर, हा 2 आणि हा 3. ठीक आहे, ते पॉइंट दिला. बघा, किती? 3 घर. 1, 2 आणि 3 घर आपण सरकलोय. पॉइंटच्या या अलीकडे आपण मी इथे 0 देतो, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 0.004 हे आपलं फायनली उत्तर आलेलं आहे. बघा मित्रांनो, किती सोप्या पद्धतीने. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी बघा, प्रश्न कसा आहे? 0.8 / 0.02 + 0.15 / 0.3 या ठिकाणी तुम्हाला अधिक आहे. ठीक आहे, बेरजेची क्रिया तुम्हाला करायची आहे. तर चला आपण गणिताची व्यवस्थित मांडणी करून घेऊया. बघा, 0.8 / 0.02 = चिन्ह जसेच्या तसे देतो. ही संख्या आता खाली लिहिणार, म्हणजे 0.15 / 0.3 = किती? बघा मित्रांनो, आपण मांडणी व्यवस्थित केलेली आहे. चला आपण आता सुरुवातीला भाग देऊया. 8/2 मी खाली लिहितो, 8/2. ठीक आहे, हे 15/3 लिहितो. आपल्याला सुरुवातीला अंकच लिहायचे आहे, पॉइंट द्यायचं नाहीये. पॉइंटचा विचार आपण नंतर करूया. ठीक आहे, मध्ये अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह देऊन देतो. ठीक आहे, चला तर आपण भाग देऊया. बघा, 2 × 8 भाग जातो. 2 × 2 = 8. ठीक आहे मित्रांनो, 3 × 3 = 3 × 5 = 15 आहे. 4 मी खाली लिहितो, या ठिकाणी 5 पण खाली लिहिणार,
मध्ये अधिकचे चिन्ह जसेच तसे देतो आणि हे बरोबरचे चिन्ह या ठिकाणी ठीक आहे. तर चला आता आपण पॉइंटचा विचार करूया. ठीक आहे, पहिले 4 च्या ठिकाणी कसे पॉइंट येणार ते आपण बघूया. इथे बघा, वरती एकच आहे, एक घर आहे अलीकडे, खाली दोन घर आहेत. पॉइंटच्या अलीकडे किती? दोन घर आहेत, दोन. ठीक आहे, दोघांमध्ये कितीचा फरक आहे? दोन आणि एकामध्ये, तर एकाचा फरक आहे. ठीक आहे मित्रांनो, एक कोणता? खालचा, खालची संख्या मोठी म्हणजे आपल्याला या साईडला सरकावं लागेल. ठीक आहे, तर एक एक घर आपण या साईडला सरकवूया म्हणजे 4 अलीकडे आपण एक शून्य देऊया. ठीक आहे, चला आपण आता 5 विचार करूया. या ठिकाणी बघा, वरती दोन घर आहेत, खाली एक घर आहे, दोघांमध्ये फरक कितीचा आहे? एकाचा फरक आहे. वरची संख्या मोठी म्हणजे आपल्याला या साईडला सरकावं लागेल. तर या साईडला मी एक घर सरकतो. इथे पॉइंट आहे मित्रांनो, अगर मी एक इकडे सरकलो आणि इथे पॉइंट देणार. ठीक आहे, आणि या साईडला मी शून्य लिहिणार. बघा किती सोप्या पद्धतीने. आता बघा, 40 अधिक 0.5 यांची आपल्याला बेरीज करावं लागेल. तर चला या ठिकाणी करूया. बघा मित्रांनो, मी बेरीजचा व्हिडिओ पण टाकलेला आहे. ठीक आहे, तरी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघा आणि बेरीजचा ते जे व्हिडिओ आहे, ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा. कारण की खूप सोप्या पद्धतीने मी त्यात समजवलेलं आहे की बेरीजची क्रिया कशी करायची किंवा वजाबाकी. ठीक आहे, बघा 40 अधिक 0.5. आता बघा, 40 आहे या ठिकाणी पॉईंट असतो, खाली हा 0.5 मी लिहिणार. 0.5 40 इकडे हा पॉईंट असतो. ठीक आहे, ज्या ठिकाणी अंक नाहीत त्या ठिकाणी आपण शून्य देऊया. अधिकची क्रिया आहे म्हणजे आपल्याला अधिक करावं लागेल. बघा, 0 आणि 5 किती होतात? तर 5 होतात. पॉईंटच्या ठिकाणी आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. 0 आणि 0 0, 4 आणि 0 4. ठीक आहे, तर उत्तर काय आलं मित्रांनो आपलं? 40.5. ते इथे लिहिणार 40.5. तर बघा मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे. परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारलेले. क्रमांक 4 बघा, या ठिकाणी प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला एक अधिकचं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे, म्हणजे बेरजेची क्रिया आणि वजाबाकीची क्रिया दोघं करायची. ठीक आहे सर, चला आपण गणित व्यवस्थित मांडूया, मग गणित सोडवूया. बघा, या ठिकाणी 0.115/2.3 आहे. ठीक आहे, मी जसेच तसे लिहितो व्यवस्थित. 0.115/2.3, अधिकचं चिन्ह जसेच तसं. 0.88/2.2 वजा 0.153 हे बघा, भागिले 1.7 बरोबर किती. तर बघा मित्रांनो, आपण गणिताची व्यवस्थित मांडणी केलेली आहे. तर चला सोडवूया. आपण ज्या प्रकारे आपण गणित प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 सोडवलं त्याच पद्धतीने याला आपण सोडवायचं आहे. फक्त मांडणी व्यवस्थित करणं ही गरजेचं आहे. तर चला सोडवतो. आपल्याला अगोदर फक्त अंक लिहायचे आहेत. मग या ठिकाणी 115/23 लिहिणार, अधिकचं चिन्ह. 88/ तर 22 मित्रांनो, वजाचं चिन्ह जसे तसं. 153/17 बरोबर किती. तर चला भाग देऊया. बघा, 23 एक 23 23 5 15. ठीक आहे, 22 एक 22 22 4 88, 17 एक 17 17 9 53. बघा मित्रांनो, जर तुमचे पाडेपाठ नसतील तर तुम्ही पाडेपाठ करा. कारण की जेवढे तुमचे पाडेपाठ राहतील तेवढ्या लवकर तुम्ही गणित सोडवणार. ठीक आहे, तर चला आपण या प्रकारे त्यांचं उत्तर काढलेलं आहे. बघा, ते 5 आलं 4 आलं 9 आलं, हे आपण जसे तसे लिहितो लिहू. 5 मध्ये अधिकचं चिन्ह आहे, इथे 4 आहे. ठीक आहे, इथे मध्ये वजाचं चिन्ह लिहितो. इथे किती? 9 आलं. ठीक आहे बरोबर. आता आपण करूया पॉईंटचा विचार. ठीक आहे, पहिले 5 विचार करूया. बघा, आपण यांचा भाग दिला तेव्हा इथे 5 उत्तर आलं. तर बघा, आता आपण या ठिकाणी पॉईंटचा विचार करायचा. बघा, पॉईंटच्या अलीकडे किती घर आहेत? 1 2 3 3 इथे लिहिणार, खाली एकच घर आहे तर 1 लिहिणार. दोघांमध्ये फरक कितीचा आहे मित्रांनो? 2 फरक आहे. कोणत्या ठिकाणी जास्त घर आहेत? वरती का खालती? तर वरती. ठीक आहे, वरती घर आहेत त्यामुळे आपल्याला ह्या साईडला सरकावं लागेल. किती? तर 2 घर. कारण की 3 आणि 1 फरक किती आहे?
दोन आहे चर्तला दोन घरे आपण इकडे सरकूया म्हणजे हा एक घर आणि हा दुसरा घर इथे पण दिला बघा एक आणि दोन दोन घर म्हणजे 0.05 आता चला चाराचा विचार करूया वरती ठिकाणी बघा दोन घर आहेत खाली एकच घर आहे पण चालीकडे दोघांमधला फरक कितीचा आहे एकाचा आहे वरचे घर मोठे आहेत म्हणजे एक घर आपल्याला याकडे या साइडला सरकावं लागेल बघा या साइडला सरकतो म्हणजे इथला पॉइंट आपण इथे देऊया म्हणजे एक घर सरकलो म्हणजे 0.4 या ठिकाणी पण तसंच करायचं आहे वरती तीन घर आहेत पॉइंट चालीकडे 1, 2, 3 खाली एक घर आहे एक लिहिला दोघांतला फरक कितीचा आहे दोनाचा आहे वरचे वरची वरती जास्त पॉइंट आहेत तेव्हा आपण दोन घर या साइडला सरकणार म्हणजे हा एक आणि हा दुसरा आता पॉइंट दिला ठीक आहे 0.09 तर चला बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या दोघांची बेरीज करायची आणि आलेल्या उत्तरात ना 0.09 आपल्याला वजा करायचे तर चला बेरीज करूया 0.05 बघा या ठिकाणी मी बेरीज करतो 0.05 पॉइंटच्या खाली पॉइंट पॉइंटच्याकडे आहे 4 आणि या साइडला आहे 0 ठीक आहे आणि ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी आपल्याला 0 द्यायचे आहे बेरीजची क्रिया करायची 5 आणि 0 किती तर 5 0 आणि 4 4 पॉइंटच्या ठिकाणी पॉइंट 0 आणि 0 0 ठीक आहे मित्रांनो तर चला आता हे आलेलं उत्तर आहे आलेलं उत्तरात ना आपल्याला 0.09 वजा करायचे तर चला मी लिहितो 0.09 ठीक आहे वजाबाकी करायची आहे 5 ना 9 जात नाही 4 कडून आपण 1 घेणार इथे उरणार 3 इथे राहणार होतील किती 15 15 ना 9 गेले तर किती मित्रांनो 6 उरतात 3 ना 0 गेले किती म्हणजे 3च उरतील आणि पॉइंटच्या ठिकाणी पॉइंट आणि 0 ना 0 गेले किती तर 0 तर आपलं फायनल उत्तर काय येणार येणार आहे मित्रांनो 0.3 आणि 6 ठीक आहे तर हे बघा आपलं उत्तर आलेलं आहे 0.35 बघा या ठिकाणी प्रश्न बघू शकता तुम्ही 0.05 भागिले 0.25 अधिक 0.25 भागिले 0.5 ठीक आहे आणि आलेल्या उत्तराचा आपल्याला वर्ग करायचा आहे जिथे 2 दिलेला आहे ठीक आहे चल चला आपण गणित सोडवूया आपल्याला जे अंक दिसत आहेत ते आपण सुरुवातीला लिहून घेऊया बघा वरती किती 5 आहे 5 खाली किती 25 ठीक आहे मित्रांनो पॉइंट आपल्याला बघायचं नाही आहे सुरुवातीला जे आपल्याला अंक दिसतील तेच लिहायचे आहेत ठीक आहे मध्ये अधिकचं चिन्ह इथे बघा किती आहे 25 खाली किती आहेत 5 आणि कंसामध्ये या ठिकाणी त्यांचा वर्ग ठीक आहे तर चला आपल्याला या ठिकाणी भाग द्यावा लागेल ठीक आहे 5 आणि भाग जाईल दोघ संख्येंना 5 5 किती 25 5 5 5 5 5 5 25 ठीक आहे चला तर आलेले उत्तर आपण खाली लिहूया इथे बघा 1 आला 1 लिहितो भागिले किती आहेत 5 मध्ये अधिकचं चिन्ह जसेच्या तसं वरती किती आले 5 भागिले 1 ठीक आहे मित्रांनो आणि त्यांचा इथे 2 आहे तर चला या ठिकाणी आपल्याला आता बघा बेरीज करावी लागेल पण अगोदर आपल्याला त्यांचा म्हणजे छेद समान करावा लागेल ठीक आहे छेद समान करूया तर छेद समान करण्याची पद्धत मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ठीक आहे दशांश पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी पण आहे त्याच्यामध्ये तो तुम्ही व्हिडिओ बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर चला आपण छेद समान करूया मी या साईडला लिहितो मित्रांनो चला तर सुरुवातीला आपण एक आडवी रेष देऊया एकाचा गुणाकार एकासोबत एकच उत्तर येणार मध्ये अधिकचं चिन्ह 5 5 किती मित्रांनो 25 होतात ठीक आहे खालच्यांचा गुणाकार खाली लिहायचा तर 5 1 5 ओके एक्झाम मध्ये तुम्हाला ही क्रिया फास्ट मध्ये करायची मित्रांनो ठीक आहे तुम्हाला काही स्टेप समजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि त्या ठिकाणी ही क्रिया फास्ट मध्ये करायची मी तुम्हाला समजवण्यासाठी मी तुम्हाला एक एक मेथड पद्धत म्हणजे लिहून दाखवतोय आणि सोडवून दाखवतोय ठीक आहे त्यामुळे मित्रांनो आपला व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर चला या ठिकाणी इथे वर्ग आहे जसेच तसे लिहितो 2 1 आणि 25 किती होतात मित्रांनो 26 खाली 5 जशीच्या जसे कंसामध्ये 2 आहे
म्हणजे ज्या मध्ये संख्या आहेत मित्रांनो त्यांचा आपल्याला वर्ग करावा लागेल तर त्यांचा वर्ग करूया तर 26 चा वर्ग आहे मित्रांनो 676 आणि 5 चा वर्ग आहे मित्रांनो किती 25 तर बघा मित्रांनो आपलं गणित सोडवलं गेलेलं आहे तर हे आपलं फायनली उत्तर आलेलं आहे 676 भागिले किती 25 चला मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी प्रश्न आहे 144 भागिले 0.144 बरोबर 14.4 भागिले x तर x बरोबर किती आपल्याला x ची किंमत काढायची आहे x विचारलेला आहे तर या ठिकाणी कसं करायचं मित्रांनो 14.4 ते या साइडला येतील ठीक आहे x या साइडला राहील आणि तेव्हा आपण गुणाकाराची क्रिया करूया भाग देऊया ठीक आहे तर कसं करायचं व्यवस्थित बघा 14.4 हे खाली येतील आणि ही संख्या आपण वरती लिहिणार ठीक आहे तर कशी लिहायची बघा 0.144 हे गुणाकारामध्ये इकडे येतील म्हणजे 14.4 ओके मित्रांनो भागिले वरची संख्या खाली येणार 144 आणि हा x जशी तसा इकडे राहणार ठीक आहे हे 14.4 हे या साइडला आले हे बघा इथे 144 आपण खाली लिहिले ओके मित्रांनो तर चला आपण याची अजून वेगळी मांडणी करूया पॉइंट आहेत या ठिकाणी तर पॉइंटला आपण काहीच न करता खाली फक्त संख्या लिहूया आणि भाग देऊया ओके तर बघा संख्या लिहितो 144 गुणिले 144 भागिले किती 144 ओके मित्रांनो तर बघा 144 एक 144 144 ने 144 ला भाग जातो उत्तर किती आला राहिला 144 ते आपण इथे लिहिणार ओके आता आपण विचार करूया पॉइंटचा तर बघा या ठिकाणी वरती पॉइंट मोजूया पॉइंटच्या अलीकडे बघा 1 2 3 आणि या ठिकाणी किती 4 म्हणजे वरती किती घर आहेत 4 घर आहेत आणि खाली खाली शून्य घर आहेत खाली कोणतेच घर नाहीयेत म्हणजे आपल्याला 4 घर या साइडला सरकावं लागेल ओके मित्रांनो तर चला सरकूया बघा हा 1 हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा बरोबर इथे पॉइंट दिला इथे शून्य दिला तर बघा किती 1 2 3 आणि 4 ओके मित्रांनो तर हे आपलं उत्तर फायनली आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण गणिते बघितली दशांश पूर्णांकांची भागाकारांची ठीक आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि चॅनलला आपलं सबस्क्राइब करून मित्रांना शेअर करा ओके मित्रांनो तर चला भेटूया आपण.